त्याच वेळेस फोन आला आम्हाला की तुमचा ड्रेस शिवलेला आहे. म्हणजे एवढी फास्ट यंत्रणा मी तरी आजपर्यंत पाहिली नाही. ते मी माझ्या आयुष्यातली ही घटना मी कधी विसरू शकत नाही. ज्यावेळेस आमचे तरटे म्हणून गाडी खरेदी विक्री करणारे आमचे एक व्यावसायिक मित्र या परिसरातले, त्यांच्यामुळं मला त्या कापड दुकानात जाण्याचा योग आला. योग आल्यानंतर आम्ही बसलो असताना त्यांनी माझं माप घेतलं आणि आम्ही फक्त त्या ठिकाणाहून एक 15 मिनिटात आम्ही आमच्या त्या साहेबांची जेवण करायला गेलो आणि त्याच वेळेस फोन आला आम्हाला की तुमचा ड्रेस शिवलेला आहे. म्हणजे एवढी फास्ट यंत्रणा मी तरी आजपर्यंत पाहिली नाही. त्या चौधरींना मी खरं धन्यवाद देतो. नाही तर बऱ्याच वेळा टेलरिंगचा व्यवसाय म्हणलं का आपण पाहिलं, मी पण पाहिलं. आपण लहान असताना टेलरच्या दुकानात यालपाटी मारू मारू वैतागायचो आपण, तरी कपडे शिवायले शिवले नसायचे. शाळा चालू झाल्यावर महिना महिना ड्रेस मिळत नव्हता. पण आज या ठिकाणी चौधरींच्या बाबतीत एक वेगळं पण मला जाणवलं. त्या ठिकाणी बोर्डच लावलेलं आहे का 3 तासात ड्रेस शिवून मिळेल, पण 3 तासाचा बोर्ड आहे पण मला तरी आज 15 मिनिटात त्यांनी शर्ट शिवून दिलं त्या ठिकाणी. आज या ठिकाणी आमदार निलेश लंके हे राहत्यात येत आहे असं कळल्यानंतर आमच्या डोक्यात एक संकल्पना आली की करोना काळात त्यांनी जी जनतेची सेवा केली त्यासाठी त्यांना काहीतरी एक सप्रेम भेट द्यावं. त्यासाठी आम्ही 20 मिनिटात त्यांना एक शर्ट शिवून सप्रेम भेट देत आहोत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.